आला आला हसवायला खेचाखेची फसवायला चिडवायला भिडवायला चामायला ए लाव रे तो ग्रीन पोपट ग्रीन पोपट ग्रीन पोपट। हेलो सर, मोबाइल पेइंग कंपनी से बोलतो है। कुमार जगदाळे सर का? कौन? कुमार जगदाळे बोला। हाँ ते मेले की कालत आओ सर। कुमार जगदाळे ते नहीं है तथा इथे नहीं ते तुम्ही आमच्या कंपनीत एक स्कीम साठी हे केलं होतं ना, अप्लाई केलं होतं। कोणाशी बोलता तुम्ही? कोणाला फोन केलाय तुम्ही? फोन पे म्हणताय? फोन पे चा नंबर आहे का? कुमार जगदाळे बोलतोय ना। जगदाळे? जगदाळे हा। मग ते सर मी बोलू शकतो का तुमच्याशी? हा बोला बोला। हा तर ते तुम्ही जो अप्लाय केला होता ते तुम्ही इंटरेस्टेड आहात का त्यात? म्हणजे मी तुम्हाला माहिती सांगतो। तुम्ही मला कुठलं सांगताय जरा परत एकदा सांगाल का? मला आठवत नाही। तुम्ही आमच्याकडे फोन केला होता स्कीम संदर्भात। आम्ही मोबाईल पेइंगची एक स्कीम आहे आमची आणि त्या संदर्भात तुमचा फोन आला होता। मी सकाळपासून आमच्या क्लायंटनं बऱ्याच वेळा फोन केला आमच्या असिस्टंटने तुम्हाला। बरं जरा मला परत एकदा सांगू शकाल का काय स्कीम वगैरे? स्कीम तुम्हाला सांगितली सर सगळी ती, फक्त तुमचं करायचं का म्हणजे फायनल प्रोसिजर काय त्याची? प्रोसिजर ते बघून घेतो आम्ही। तुम्ही नुसतं हो म्हटले की मग पुढे? अहो नुसतं असं कसं काय? तुम्ही प्रोसिजर सांगितलं तर आम्हाला कळणार ना, असं कसं हो म्हणणार? प्रोसिजर सांगितली सर सगळी तुम्हाला परवा दोन वेळा। नाही सर, नाही सर, आम्हाला काय सांगितलं? तुम्ही प्रोसिजर सांगितलं तर आम्ही काहीतरी करणार ना। मग ते कालपासून फोन तुम्ही लावताय, रॉंग नंबर म्हणताय तुम्ही, क्रॉस कनेक्शन म्हणताय। हो आम्हाला तर क्रॉस कनेक्शन येत असते, आम्हाला कसं कळणार? तुम्ही आमची नावं नीट घेत नाही, आम्ही कसं सांगणार तुम्ही? जगदाळे ना तुम्ही? जगदाळे मग तेच ना, जगदाळे जगदाळे म्हणून कोण पण फोन करतोय राव? मग असू दे नावात एवढं काय, कुमार जगदाळे ना। अहो असं कसं साहेब असं बोलताय तुम्ही? रोज फोन करून सगळं नीट नाव घ्यायला नको काय आमचं? बरं ते सगळा विषय सोडा, तुमची प्रोसेस काय ते सांगा। नाही आता मला तेवढा वेळ नाही आहे, तुम्हाला मी सगळी प्रोसेस सांगितली आहे, स्कीम सांगितली आहे तुमचं फक्त। अहो तुम्हाला वेळ नाही म्हणजे काय? आम्ही काय फुकट बसलो की काय असं म्हणताय तुम्ही? तसं नाही ना, एक वस्तू पुन्हा किती वेळा करायची ना, तुम्हाला सगळी माहिती दिली आहे आणि अहो समोरच्या कस्टमरला समजेपर्यंत सांगायला पाहिजे तुम्ही। अहो पण मग तुम्ही मती बंद आहे का? तू एकदा तुम्हाला सांगितलं करायला पाहिजे ना, तुम्हाला एकदा म्हटल्यानंतर। हे बघा तुम्ही नीट बोला, मतिबंद कोणाला बोलताय? मतिबंद म्हणजे लक्षात येत नाही का तुमच्या असं म्हणायचं? नाही 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 नाही, तुम्ही आधी कसं लोकांशी बोलायचं ते समजून घ्या। मतिबंद कसं म्हणताय तुम्ही तुमच्या कस्टमरना? मतिबंद साहेबांचा नंबर द्या आम्हाला। नाही एकदा सांगितलं सुद्धा तुम्हाला कळत नाही म्हटल्यानंतर मी जरा म्हणू? अहो हजारदा सांगा, तुमचं काम आहे ते सांगायचं। असं नाही, आता कसं तुम्ही कोणाला मतिबंद म्हणू शकता तुम्ही? नाही मतिबंद म्हणजे तेच तुम्हाला कळत नाही लवकर किती? नाही नाही नाही, हे बघा तुम्ही चुकी बोलताय, तुम्ही तुमच्या साहेबांचा नंबर द्या आधी। तुम्ही कुठं फोन करताय तुम्ही आम्हाला असं? नाही नाही तसं नाही, ते साहेबांना काय जाऊ नका सर, पण तुम्ही सर जरा कोऑपरेट करा ना आम्हाला, आम्हाला पण। अहो कसलं कोऑपरेट? अहो तुम्ही फोन करून लोकांना मतिमंद म्हणताय, ही कुठली सिस्टीम आली तुमची? एक तर परत सांगा म्हणताय, एवढं तुम्ही हे करताय? नाही मतिमंद म्हणजे काय? अहो ती मुलंही हुशार असतात असतील की मग तुम्ही त्यांना जाऊन सांगा की तुम्ही कोणाला पण मतिमंद म्हणताय काय? पण मग तुम्ही अहो मग आमच्या ऑफिस मधून तुम्हाला सारखा फोन येतोय आठवडाभर आणि तुम्ही क्रॉस कनेक्शन आहे, माझा काय संबंध नाही, वैतागतो कंप्लेंट करतो, ही तुमची भाषा आहे? अहो होय माणूस वैतागलेला असतो, माणसाला रोज काय काय प्रॉब्लेम असतो, तुम्ही मतिमंद कशाला म्हणताय? मला आधी मला तुम्ही तुमच्या साहेबांचा नंबर द्या। बघा तुम्ही काय मला सारखी साहेबांची धमकी देऊ नका, मी वैतागलो या नोकरीला, की तुमच्यासारखी माणसं भेटल्यानंतर आमच्या जॉब सुद्धा टिकायचा आवड काय राव? अहो कशाला काय बोलताय? अहो मग टिकला नाही तर चाला की कुठेतरी, आमच्याशी कशाला बोलताय, मतिमंद कशाला म्हणताय तुम्ही? मग ते तीन तीन दिवस तुम्हाला एकच प्लॅन समजावून सांगतोय आणि पुन्हा आता कॉल केल्यानंतर सर तुम्ही असं बोलताय, हे तुम्हाला शोभत नाही ना? नाही नाही नाही, तुम्ही चांगले पर्सन वाटताय तुम्ही। रॉंग नंबर लागला राव। केला का नाही ग्रीन पोपट? ग्रीन पोपट ग्रीन पोपट ग्रीन पोपट म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा मैत्रिणीचा भावाचा नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना, तर त्यांचं नाव माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा। नंबर लिहून घ्या 70 57 64 46। हो नंबर पुन्हा एकदा 70 57 64 46 आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन FM।